ते परावर्तित झालेलं आहे आणि म्हणून आम्ही प्रकाशाची प्रजा म्हणून या प्रभूच्या मागे चालत आहोत. येशू ख्रिस्त हा स्वयं प्रकाशित तारा आहे. म्हणून येशू म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे. तिथं येशूच कार्य आहे. जुना द्राक्ष संपला, त्याने माघार घेतली, त्या लग्नामध्ये नवीन द्राक्ष झाले. प्रकाश अमार्गदर्शक ठरला. तारा स्वयं प्रकाशी येशू ख्रिस्त म्हणतो मी जगाचा प्रकाश. या प्रकाशामध्ये मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश आहे. आम्ही पुढच्या सोमवारी नवीन वर्ष पाळणार. प्रभू जुन्यातून नवीन दिशेकडे आम्हाला नेणार. पहाटेचा तेजस्वी तारा आहे. मागील लोकांचे म्हणजे खगोलशास्त्रज्ञांचे लक्ष आकर्षित करणारा असा ठरला आहे. आतापर्यंत या प्रकारचा तारा लोकांनी पाहिला. जो वचनाकडे येणार आहे, जो शब्दाकडे येणार आहे, जो येशूकडे येणार आहे. सर्वात महत्वाची दिशा दाखवणारा हा तारा मागे लोकांसाठी यशाचा ठरला. या मागे लोकांना शब्दाकडे गेलं, वचनाकडे गेलं, दर्शन करून मांडलं. त्याचा उद्देश होता पूर्व दिशेस आम्ही त्याचा तारा पाहिला आणि त्याला नमन करावयास आम्ही आलो. उद्देश विषय फक्त नमन करणे. एवढा हा मोठा प्रवास त्यांनी दिला. आज आमचा प्रवास आध्यात्मिक प्रवास घराघरून तयार होऊन उत्साहाने प्रभूच्या दर्शनासाठी आलेले आम्ही. देव आम्हाला रिकामं पाठवणार नाही. तर आजचा नाताळाचा दिवस प्रत्येक घरासाठी एक शुभ होणार आहे, आशीर्वादाचा होणार आहे, परमरात्मेचा, यशस्वीतेचा आणि आरोग्याचा ठरणार आहे. मनापासून आम्ही परमेश्वराचं दर्शन घेतलं पाहिजे, त्याची उपासना केली. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.